असतात, त्यामुळे तुम्ही कुठला कोर्स निवडताय ह्याच्यावरती आणि कुठला कॉलेज निवडताय याच्यावरती त्या फीस अवलंबून असते. आणखी एक प्रश्न विचारला होता की कॉलेज चांगलं निवडलं झाल्यानंतर प्लेसमेंट कुठे मिळू शकते, नोकरी मिळू शकते का? हो, नोकरीसाठी आजकाल बरेच स्टार्टअप्स आपण बघतो जे ऑनलाईन स्टोअर्स सेटअप करून त्यांना डिझायनर्सची गरज असते, त्यामुळे त्या संधी तर आहेतच. ई कॉमर्स मध्ये मर्चंडायझिंगच्या पण खूप संधी असतात, ई कॉमर्सवाल्यांना पण मर्चंडायझर्सची गरज असते. जर तिची तयारी असेल कुठे शहरात जाऊन एखाद वर्ष 6 महिने काम करायची, तर तिथे तुम्ही डिझायनर लेबल्स असतात, डिझायनर स्टुडिओज असतात, रिटेल शॉप्स असतात, इथे सुद्धा तिला नोकरी मिळू शकते. कॉलेज कसलं आहे आणि कुठलं आहे आणि काय तिने कोर्स केलाय याच्यावरती खरं सॅलरी अवलंबून असते. पण जर डिसेंट तुम्ही चांगलं तुम्ही सॅलरी केलं तर अगदी म्हणजे महिन्याचे 15-20 हजारापासून ते लाखांपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये सॅलरी मिळू शकते. यात आणखी एक प्रश्न आहे की कोर्स करण्याबरोबर आपण अनुभव घेतला पाहिजे, खूप महत्वाचा आहे, तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे अगदी सुरुवातीपासून की बाबा एक्सपिरियन्स असला तर बरं पडतं हाती, तर कोर्स चालू असताना अनुभव घ्यावा का संपल्यानंतर घ्यावा? नाही, या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं अनुभव हा घेतच राहावा, कारण तुम्ही नोकरी केलीच पाहिजे, कारण मला असं वाटतं की त्याच्याने तुम्ही खूप स्वतःचे पैसे न घालवता तुम्ही खूप गोष्टी शिकू शकता. आणि दुसरं, हे फील्ड सारखं बदलत असतं आणि फॅशन ही सायक्लिक आहे, त्यामुळे काही गेलेल्या गोष्टी परत येतात, नव्याने येतात, तर हे तुम्हाला पॅटर्न तो कसा येतो हे सारखं तुम्हाला जवळून बघत राहावं लागतं. आणि जे जे आजूबाजूला लाईफस्टाईल मध्ये जे चेंजेस होत आहेत, जागरूक होऊन तुम्ही म्हणजे अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे. हल्ली हे एवढं अवघड राहिलं नाहीये, आधी आम्हाला खूप फॅशन मॅगझिन्स पुस्तकं वगैरे वाचायला लागायचे, पण हल्ली सोशल मीडियावर ऑनलाईनवरती खूप डेटा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सेलिब्रिटीज खूप आपल्या फॅशनला इन्फ्लुएन्स करतात, तर तुम्ही त्यांना पण फॉलो केलं, एकंदर तुम्ही ट्रेंड्स जर बघत राहिलात तर तुम्ही खूप अपडेटेड राहू शकता. आणि तुम्ही बदलत राहिलात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये अपडेट राहिलात तर नक्की तुम्हाला याच्यामध्ये करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. मृण्मयताई, आज तुम्ही इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल माझ्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद. थँक्यू. करिअर मंत्रच्या आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो, उद्या नव्या पाहुण्यांसह नव्या करिअरच्या वाट्या घेऊन पुन्हा येणार आहोत. परंतु सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी ABPmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.